नमस्कार मंडळींनो, कसे आहात सगळेजण? आज आपण जाणार आहोत अमरावतीला. आता जवळपास 6 वाजलेले आहेत आणि आम्हाला अमरावतीला पोहोचायला अप्रॉक्स 9:30 वाजतील. आपण मध्ये जेवण करायला थांबणार आहोत. सगळं तुम्हाला दाखवतो रोड्स कसे आहेत. बाहेर वातावरण खूप वेगळं आहे, एकदा वातावरण बघून घ्या. आणि आम्ही आत्ता निघतोय मोशी पुणेमधनं, पिंपरी चिंचवडमध्ये येतं. इथनं आम्ही असं व्हाया शिक्रापूर नगर औरंगाबाद आणि अमरावती जाणार आहोत. अमरावतीच्या पुढे एक आरवी म्हणून गाव आहे जिथं आमचं मेन काम आहे. माझ्यासोबत आता आहेत भरतदादा आहे जो माझा भाऊ आहे आणि अजून एक मुलगा आहे माऊली ज्याचं नाव आहे. सगळ्यांशी भेटवतो, चला तर मग निघूया. चलो नमस्कार मंडळी, आता आपण फायनली निघालेलो आहोत अमरावतीला. हे जे मागे दिसतोय मनुष्य माऊली यांच्यामुळे आपण एक तास लेट आहोत ऑलरेडी. आणि लेट असतं पण डायरेक्ट थेट असत. आणि जे गाडी चालवत आहेत ते भरतदादा आहे, जे की आजचे आमचे मेन ड्रायव्हर आहेत. सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी आम्ही आहोत. जर बघूया कंटिन्यूली ते 24 तास म्हणले तर गाडी चालू शकतील, त्यांचा खूप मोठा अनुभव आहे. चला तर मग एन्जॉय करा. तर मंडळींनो, हा अलंकापुरम चौक आहे ना, आळंदी पुणे आळंदी रोड. हा पुणे आळंदी रोड आहे आणि आळंदीची सध्या यात्रा चालू आहे. सो आपण सांगू नाही शकत की गर्दी असू शकते, बट स्टील आपल्याला रोड सगळे माहिती आहेत, त्याच्यामुळे जास्त काही असा इश्यू नाही आहे मेजर. तर मित्रांनो, बघू शकता आळंदीमध्ये आहे आपण आता आळंदी रोडला आणि यात्रेमुळे बेकार ट्रॅफिक आहे. आळंदीमध्ये यात्रा असल्यामुळं काय की मोठ्या गाड्यांना प्रवेश बंदी आहे, पण कार्स चालू आहेत, बट स्टील लोकांनी रोडवर वगैरे गाड्या लावल्यात. सो वेळ लागतोय निघायला. तर हे आळंदीत आहे आपण, तर देवपाट्यापासून पुढे निघालेलो आहे फायनली. आणि आता इकडे तुम्हाला मंदिर दाखवतो मी. गर्दी आहे खूप. यात्रा असल्यामुळे काय आलंय की गर्दी खूप आहे ऍक्च्युली. पुढे याला गेलो ना, बोलून पाहिलं का एवढा मोठा आहे. खूप सारे लोक असे येतात, स्टॉल लागलेले आहेत, काहींचं दर्शन झालेलं आहे, सगळे भाविक आहेत. एवढ्या कोविडच्या काळात सुद्धा लोक इथे दर्शन घेत आहेत. आणि आम्ही एक आहोत की आम्ही 10 किलोमीटर राऊंड पण आलेलो नाहीये, बट स्टील हे बघा इथं आता मंदिर दिसेल तुम्हाला. हा ब्रिज आहे जिथं लिहिलेलं दिसतंय थोडस. आता हे असे तुम्हाला कायम बॅरिगेट नाही दिसणार आळंदीमध्ये, बट आज याच्यामुळे जास्त हे आहे थोडस. इथून आता तुम्हाला एक एंट्रन्स दिसेल या रिक्षापासून. तर इथून डायरेक्टली जर तुम्ही कधी बाय टू व्हीलर जर आलात तर जाऊ शकता डायरेक्टली आतमध्ये दर्शन घेण्यासाठी. आता आपण कसं जाणार आहोत? हे भरतदादा आहेत. कसं जाणार आहे आपण? आता आपण आळंदीमध्ये वडगाव चौकामध्ये शेल पिंपळगाव शिक्रापूर आणि मग नगर औरंगाबाद जालना. ओके, सगळे घरातलीच माणसं आहेत त्याच्यामुळे काय मास्क लावलेला नाहीये. थोडस प्लॅनिंग असं आहे की पुढे शिरूरच्या पुढे सुपे म्हणून गाव आहे,
जिथे माझा वर्गमित्र आहे, म्हणजे कॉलेज फ्रेंड्स आहे, इंजिनिअरिंगला सोबत होतो, तर त्याच्याकडे थांबणार आहे जेवण्यासाठी. तर पाहूया तिथे गेल्यावर कळेल की व्हेज आहे की नॉन व्हेज. मी तर व्हेज आहे, बाकीची मंडळी नॉन व्हेज असल्यामुळे बघूया काय मिळतं जेवायला. ते तोपर्यंत तुम्ही यात्रा बघा कशी असते आळंदीतली. आता आपण चाकण शिक्रापूर रोडला आहे आणि परत काय माहित नाही, पेट्रोल भरून घेऊया. तर मंडळींनो, फायनली आपण पुणे नगर हायवेला लागलेलो आहे. अतिशय भयंकर ट्रॅफिक होतं आळंदी रोडला, त्यात मध्ये एक कंटेनर बंद पडला होता, त्याच्यामुळे तर अजून वेळ लागला. बट स्टील आपल्याकडे मराठी विंड डिझेल असल्यामुळं निघलोय आपण लवकर. ठीक आहे, तर आता पाहण्यासारखं असं काय नाहीये, तरी पण पहा. आता रांजणगाव गणपती, रांजणगाव गणपतीचं दर्शन करत होतो. तर आपण फायनली आलेलो आहोत अमरावतीमध्ये आणि हे जे आहेत सगळे आपले मित्रमंडळी सोबत आहेत. आत्ता आपण नाश्ता करायला बसलेलो आहे. मालगुडी डेज म्हणून हॉटेल आहे इथे एक. आता बघूया काय काय आहे. तर आता आपण फायनली आपला ओनियन उत्तप्पा फिनिश केलेला आहे. मालगुडी डेज जे हॉटेल आहे अमरावती येथे तिथे, तर खूपच छान होता, आवडला आम्हाला. कॉस्टली आहे खूप, बट स्टील गरज होती आम्हाला अशा चांगल्या रिफ्रेशमेंटची. आता रिटर्न गेल्यावर मी तुम्हाला आमचं हॉटेल रूम दाखवतो. चला तर मग.